6,77,000 लोकांचे सुद्धा मनापासून आभार, ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये मला मतदान केलं होतं. मी 12 किंवा 15 तारखेपासून आभार दौरा करणार आहे. त्या संघर्षाला न घाबरता आपण जो लढा दिला त्याबद्दल मला सगळ्यांचा खूप खूप अभिमान वाटतो. प्रथम माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व समस्त कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. ज्या ज्या ठिकाणाहून तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न केले, प्रार्थना केल्या, माझ्यासाठी नवस बोलले, माझ्या यशाची कामना केली, त्याबद्दल सर्वप्रथम आभार. त्याचबरोबर ज्यांनी माझ्यासाठी काम केलं, अथक परिश्रम केले, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता त्यांचेही मनापासून आभार. आणि त्या 6,77,000 लोकांचे सुद्धा मनापासून आभार, ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये मला मतदान केलं. या देशामध्ये सगळ्यात कमी मतांनी निवडून आलेली जागा ही बीडची असेल, आणि सर्वात कमी मतांनी पडलेली मला वाटतं पहिली का दुसऱ्या नंबरला माझी जागा असेल. म्हणजे इतकी टफ फाईट या अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये मी देऊ शकले ते केवळ तुमच्या सर्वांच्या जीवावर. मी लवकरच येत आहे तुमचे आभार मानण्यासाठी. काही पक्षाच्या बैठका असल्यामुळे मी मुंबईला आणि दिल्लीला जाईन. त्याच्यानंतर मी 12 किंवा 15 तारखेपासून आभार दौरा करणार आहे. तुमच्या सर्वांपर्यंत मी येणार आहे तुमचे आभार मानण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी. संघर्ष हा आपल्या जीवनाला पाचवीला पुजलेला आहे. त्या संघर्षाला न घाबरता आपण जो लढा दिला त्याबद्दल मला सगळ्यांचा खूप खूप अभिमान वाटतो. मी 12 तारखेपासून किंवा 15 तारखेपासून समस्त बीड जिल्ह्यात 11 ही तालुक्यामध्ये सामान्य माणसांचे, सामान्य जनतेचे आभार मानण्यासाठी येत आहे.